संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यांची भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यांची भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स देनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळित काय द्यावे त्यांची भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा महायोग पिटे तटे विमरथ्याम वरम पुंडलिका यदातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्त महानंद कन्दम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग तरु प्रथम दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञाची उद्धरा रथावतारम कलांकांक तेजो एका मोदी वक्त्रम कलाणीश वादापनोदाह दक्षम समाधी स्मृती भजे ज्ञान देव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक माझा पायावी या वारकरी संतांच्या वचन एक कमळपती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कधी काळी आपण असावी जवळी श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाज्ञान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तम् नमामि जोगम शिरसा गुरंतम विठल विठल संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यांची भावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग ज्ञानेश्वरीय श्रीमंत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारे यांच्या पंचवेद नाम गाथा आणि त्या गाथेमधील चार चरणांचा अभंग असून आजच्या अभंगामधून श्री तुकोबारे संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असणारी जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता व्यक्त करत असताना संतांनी मला काय केलं कसं बनवलं कशा प्रकारे घडवलं याविषयी चिंतन भारत आजच्या अभंगामधून सांगतात विडाला विडाला अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत एकत्रित आलो आहोत
या विषयी दोन शब्द विवेचन करणं चिंतन मांडणं आपणा सर्वांस ज्ञात. अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पंडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञान बिंब ज्ञानोबर आहे वैराग्य तपतीर्थ तेजवरे तुकोबर आहे आणि ग्रामस्थ मंडळ केतकी भागणेवाडी या गावामध्ये श्रीदेव कामधेनू विठ्ठल रुक्माई मंदिर आणि त्या मंदिरामध्ये गेली 29 वर्षापासून हा नामयज्ञ सोहळा संपन्न होतोय. हे 30वं वर्ष जरी पत्रिकेतील असलं तरी तसं हे 250 वर्षापेक्षा जास्त कालावधी या नामयज्ञाला होतोय. पूर्वी 1.5 दिवसाचा नामयज्ञ सोहळा व्हायचा, त्याच्यानंतर 1995 साली त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि मग हा सप्ताह 8 दिवसाचा सुरू केला. त्याची आख्यायिका आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. कोणीतरी भागणे सद्ग्रस्त होते आणि त्यांच्याकडे एक गाय होती. ती गाय कायम दूध द्यायची, म्हणजे कायम दूध द्यायची म्हणजे कधीही कोणी गेलं तरी सुद्धा त्याचं काम भागवणारी ती भागणे कुटुंबातील गाय होती. आणि अशी असणारी भागणे कुटुंबातील गाय ज्या वेळेस तिचा देहावसान झालं त्यावेळेस त्या गायीला समाधी त्या ठिकाणी दिल्या ते हे मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये त्या गायीचा उत्सव आपण सर्वजण संपन्न करत आहात. त्या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटला. गावामध्ये आम्ही आलो फिरून, गावात एवढं सुंदर कोणाचं घर नाही तेवढं सुंदर तुमच्या गावचं मंदिर आहे हे मला जास्त विशेष वाटलं. आपण परमार्थामध्ये भागवा भागवी करत नाही म्हणून ही भागणेवाडी आहे. विठ्ठल विठ्ठल या गावामध्ये 3 कुटुंब राहतात. एक भागणे म्हणून आहे, दुसरं कोणतं आडनाव काय अजून रामन काय काय रामाने आणि घोडमाने घोळमेळ केला नाही आणि रामनामाची साथ धरली तर सगळं काही उत्तम प्रकारे भागत. बघा विठ्ठल विठ्ठल उत्तम प्रकारे तुम्ही हा नामयज्ञ सोहळा संपन्न करताय. मोजकी गावामध्ये काही 10-12 घर आहेत, परंतु मोजकी जरी घर असली तरी सुद्धा भगवंताचा उत्सव तुम्ही थाटामाटाने करताय हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये गायीची सेवा ही फार महत्वाची, कारण गाय ही हिंदूंची देवता मानली जाते. प्रामुख्याने आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेकांवर उपकार करणारे 7 जण सांगितले. भगवंताने ते जगामध्ये स्थापन केले. रविश्चंद्र गणा वृक्ष नदी गावष्ट सज्जना येथे परोपकाराचे युगे देवेन निर्मिता. रवी चंद्र गणा वृक्ष नदी गाय आणि सज्जन म्हणजे संत हे 7 जण भगवंताने या मृत्यू लोकावर कायम उपकार करण्यासाठी पाठवलेले आहेत. त्याच्यातील 5 पहिले आपण सोडून देणार आहोत आणि शेवटचे 2 आहेत त्याचा आपण आज विचार करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल प्रामुख्याने गाय समाजावर कायम उपकार करते आणि संत मंडळी समाजावर कायम उपकार करत असतात. तसं पाहायला गेलं तर आमचं श्रीगुरु सांगत असतात, मानवासारखा डांबरट प्राणी या जगामध्ये दुसरा कोणताच नाही म्हटलं. का नाही ऐका, कारण मानवाला फक्त आपल्या आईचं दूध पिण्याचा अधिकार आहे. पण माणूस असा आहे स्वतःच्या आईचंही दूध पितो आणि त्या वासराच्या आईचं म्हणजे गायीचंही दूध पितो. पण गाय कधीच विचार करत नाही की आपण जे दिलेलं दूध आहे ते फक्त आपल्या वासरासाठी इतर कोणासाठी नाही. ती गाय सर्वांना दूध देते आणि दूध देत असताना कशा स्वरूपाने देते. ज्ञानोबारे म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदर आड. किंवा नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे गाय दूध एक सार. मृत्यू लोकांमध्ये 4 प्रकारचा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. नंबर 1 काही गोष्टी गोड आहेत पण पवित्र नाहीत. नंबर 2 काही गोष्टी पवित्र आहेत पण गोड नाहीत. नंबर 3 काही गोष्टी गोडही आहेत पवित्रही आहेत. आणि नंबर 4
पवित्रही नाहीत. नंबर एक, काही गोष्टी गोड आहेत पण पवित्र नाहीत. महाराज हॉटेलचं खाणं चविष्ट आहे महाराज, गोड आहे पण पवित्र नाही. एक तरी असा दाखवून द्या हॉटेलचं खाणं खाल्लं आणि त्याला सद्बुद्धी आली. गोड आहे महाराज पण पवित्र आहे. नंबर दोन, काही गोष्टी पवित्र आहेत पण गोड नाहीत. आमच्या आळंदीच्या इंद्रायणीचं पाणी पवित्र आहे महाराज, प्रश्नच नाही, पण गोड नाही, पिण्याजोगे नाही. कारण संपूर्ण पिंपरे चिंचवडच्या त्या कंपन्यांचं पाणी समुद्र नदीमध्ये सोडलं. पवित्र आहे पण गोड नाही. नंबर तीन, काही गोष्टी गोडही नाहीत आणि पवित्रही नाहीत. काय? मांसाहार गोडही नाही महाराज, पवित्रही नाही. दारू गोडही नाही आणि पवित्र नाही. समजा दारू गोड पवित्र असतीच तर लोकांनी डोळे बंद करून का दिली असती? समाजामध्ये चौथा असा वर्ग आहे तो गोडही आहे आणि पवित्र आहे. काहीचं दूध गोडही आहे महाराज आणि पवित्रही आहे. आणि नंबर दोन, संत मंडळी गोडही आहेत आणि पवित्रही आहेत. विठला विठला. माझ्यासारखे एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे ज्याने सुपूर्त केली ते आमच्या परिसरामध्ये असणारे एक उत्तम असं व्यक्तिमत्व आमचे गुरुनाथ दादा दळवी पिटवाळा कल्याण आणि त्यांच्या अनुषंगाने ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी ते सेवा देत असतात आणि गाईच्या चरणावर त्यांची सेवा कायम रुजू होते आणि अशीच ते सेवा याच्या पुढे कायम करत राहावत. त्याचप्रमाणे हा नामयज्ञ सोहळा ज्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होतोय, परम पूज्य गुरुवारी हरिभक्त प्राय श्री कृष्णाजी घाटे गुरुजी देवगड सिंधुदुर्ग व गुरुवारी हरिभक्त प्राय श्री केशव महाराज मुळी बारामतीकर पुणे यांच्या मार्गदर्शनाने हा संपन्न होणारा नामयज्ञ सोहळा आहे. त्याच्यातील आजचा हा पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसाची कीर्तन वाट पुष्प सेवा माझ्याकडे आहे. सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे संतांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात. प्रामुख्याने संत मंडळी कधी बोलून दाखवत नाहीत, संत मंडळी कधी ऐकून दाखवत नाहीत, संत मंडळी क्रिया करून दाखवतात. तैसे संत जगी क्रिया करून दावीची अंगी. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारेंनी तीन प्रकारचे क्रियापद घेतलेले आहेत. पहिल्या चरणामध्ये जागविती असं क्रियापद आहे, तिसऱ्या चरणामध्ये शिकविती असं क्रियापद आहे आणि चौथ्या चरणामध्ये सांभाळीची अशी क्रियापद आहे. या तीनही क्रियापदांचा विचार करत करत आपल्याला अभंग सोडवायचा आहे. या मृत्यूलोकामध्ये दोन प्रकारचा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. नंबर एक कृतघ्न आणि नंबर दोन कृतज्ञ. कृतघ्न कशाला म्हणायचं, कृतज्ञ कशाला म्हणायचं? कृतम हंती इति नाम कृतघ्न, केलेल्या उपकाराची जो जाण देवत नाही त्याला कृतघ्न म्हणायचं. आणि नंबर दोन कृतज्ञ कशाला म्हणायचं, कृतम जाणाती इति नाम कृतज्ञ, केलेल्या उपकाराची जो जाण ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात. पहिला वर्ग असा आहे कृतघ्न, हा केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही. ज्ञानोबरेचं ज्ञानेश्वरीमध्ये यादीच घेतात कोण कोण केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही. कृतघ्ना उपकारू केला, चोरा व्यवहारू दिदला, निसुगास तविला विसरे जैसा. हे तिघेही केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही. त्याच्यामध्ये पहिला सांगितला कृतघ्ना उपकारू केला, एखाद्या माणसावर उपकार केल्यानंतर तो लक्षात ठेवत नाही त्याला कृतघ्न म्हणतात. आपल्याला भस्मासुराची कथा पाहता येईल. त्या भस्मासुराने भगवान शंकराची प्रार्थना केली, भगवान शंकराकडनं वर मागून घेतलं, पण वर मागत असताना असं वर मागितलं मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेन तो जळून भस्म झाला पाहिजे. काय वर मागितलं? ज्याच्या मस्तकावर हात ठेवेन तो जळून भस्म झाला पाहिजे. भगवान शंकराने वर दिला, भस्मासूर उठला, जो भेटेल त्याच्या मस्तकावर हात ठेवायचा, जो भेटेल त्याच्या मस्तकावर हात ठेवायचा त्याला जळून भस्म करायचा. बरेच दिवस झाल्यानंतर भस्मासुराने असा विचार केला, इतर लोकांना भस्म करण्यापेक्षा ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत, ज्याने आपल्याला वर दिलेले आहे, असा भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवू आणि त्यालाच म्हणतो भस्म करून टाकू. काय कृतज्ञ माणसं असतात, कुठे दुर्बुद्धी जाते देव जाणे. आणि भगवान शंकराकडे आला, पण भगवान शंकराला समजला हा भस्मासूर माझ्याकडे येतोय, आता माझ्या मस्तकावर हात ठेवणार, मला जळून भस्म करणार. म्हणून भगवान शंकर उठले, धावायला लागले, पळायला लागले तर भस्मासूर त्यांच्या मागोमाग धावायला लागला. धावता धावता भगवान शंकर थकले
आता आपण भस्मासुराच्या हातामध्ये भेटणार, हा भस्मासुर आपल्या मस्तकावर हात ठेवणार आणि आपल्याला जळून भस्म करणार. म्हणून भगवान विष्णूला आराधना केली, ये देवा ये मला याच्यापासून सोडव. भगवान विष्णूने एका मोहिनी नावाच्या स्त्रीचं रूप धारण केलं. भगवान शंकर आणि भस्मासुर यांच्या मधोमध धावायला लागले. धावता धावता ते भस्मासुराने पाहिलं, कोणीतरी स्त्री आपल्या समोर धावतीये, म्हणून तो भस्मासुर त्या स्त्रीच्या मागे धावायला लागला. म्हणजे जाऊ द्या, भगवान शंकर पुन्हा कधीतरी भेटतील, ही स्त्री पुन्हा भेटेल असं काही सांगता येत नाही. म्हणून त्या स्त्रीच्या मागे धावायला लागला. स्त्रीने रस्ता बदलला आणि रस्ता बदलल्यानंतर महाराज एका झाडाखाली जाऊन थांबले. मोहिनी नावाची स्त्री म्हणजे भगवान विष्णू. भस्मासुर तिथे पोहोचला आणि भस्मासुराने सांगितलं, हे स्त्री कोण आहेस तू? म्हटले, मी मोहिनी आहे, तुला मला वरायचं आहे, मला तुझ्याबरोबर लग्न करायचंय. मोहिनी नावाची स्त्री म्हटली, हरकत नाही, मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे, पण माझी म्हटली एक अट आहे. कोणती? काय नाही म्हटले, मी जसं नृत्य करेल तसं तुम्हाला नृत्य करावं लागेल, नाचावं लागेल. कोणी सांगितलं? बोलत चला. मोहिनी नावाच्या स्त्रीने सांगितलं. कोणाला सांगितलं? बोलत चला. भस्मासुराला सांगितलं. कधी सांगितलं? बोलत चला. कधी सांगितलं? लग्नाच्या अगोदर. काय सांगितलं? मी जसं नाचेल तसं तुला नाचावं, म्हणजे तेव्हापासून चालू आलं असावं. मोहिनी नावाच्या स्त्रीने सांगितलं, मी जसं नृत्य करेन अगदी तसं तुला नाचावं लागेल. म्हणजे काही हरकत नाही. आणि मोहिनी नावाची स्त्री महाराज नाचायला लागली. जशी मोहिनी नावाची स्त्री नाचते अगदी भस्मासुर तसाच नृत्य करतोय. हळूहळू मोहिनीने आपले दोन्ही हात पायांवर ठेवले, भस्मासुराने दोन्ही हात पायांवर ठेवले. हळूहळू तिने दोन्ही हात कमरेवर ठेवले, भस्मासुराने दोन्ही हात कमरेवर ठेवून तो नाचायला लागला. मोहिनीला समजलं, आपल्यासारखा सर्व काही करतोय हा, नृत्य आपल्यासारखंच करतोय, आता याला फसवायला काही हरकत नाही. कमरेवरून हात काढले, खांद्यावर ठेवले, भस्मासुराने दोन्ही हात खांद्यावर ठेवले, नाचायला लागला. नाचता नाचता मोहिनी नावाच्या स्त्रीला समजलं, हा आपल्यामध्ये पूर्ण दंग झालेला आहे, बेभंग झालेला आहे, आता याला फसवायला काही हरकत नाही. मोहिनी नावाच्या स्त्रीने दोन्ही हात खांद्यावरून काढले, स्वतःच्या मस्तकावर ठेवले. भस्मासुराच्या लक्षात नाही, आपण ज्याच्या मस्तकावर हात ठेवणार आहे तो जळून भस्म होणार आहे. मोहिनी नावाच्या स्त्रीने जसे खांद्यावरून हात काढून डोक्यावर ठेवले, भस्मासुराने दोन्ही हात काढले, स्वतःच्या मस्तकावर ठेवला, जळून भस्म झाला. हे कृतघ्न माणसं असतात. विठ्ठल उद्धार करून घेत नाहीत, परंतु दुसऱ्यावर सुद्धा अपकार करायला हे मागे येत नाही, यांना कृतघ्न म्हणतात. आणि दुसरा समाजामध्ये वर्ग आहे कृतज्ञ. केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा वर्ग त्याला कृतज्ञ म्हणतात. महाराज शुकाचार्यांनी पांडवांच्या घरी फक्त एक शीत अन्न खाल्लं होतं. किती? फक्त एक शीत अन्न. पण सारखं मनामध्ये वाटायचं, या पांडवांचे आपल्यावर किती उपकार आहेत. एक शीत अन्न आपण त्यांच्या घरी खाल्लेले, कधी यांच्या उपकारातून उत्तीर्ण होतो? शुकाचार्यांनी फक्त एक शीत अन्न पांडवांच्या घरी खाल्लं होतं, तरी उपकारातून उत्तीर्ण होण्याची इच्छा होती. विचार करा, आपण लोकांशी तणानिशी संपवलेले माणूस, कधी त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण व्हायचं? पण कृतज्ञ माणसं जी आहेत ती उपकारातून उत्तीर्ण होण्याची फार इच्छा करतात. शुकाचार्यांनी शेवटी परीक्षिती राजाला श्रीमद भागवत कथा सांगितली आणि मग उत्तीर्ण झाल्यासारखं त्यांना वाटलं. समाजामध्ये दोन प्रकारचा वर्ग आहे, नंबर एक कृतघ्न आणि नंबर दोन कृतज्ञ. जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या जीवनाचं सिंहावलोकन केलं आणि लक्षात आलं, पूर्वी आपण कसा होतो? मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझम्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. तुकोबारे म्हणतात, मी पूर्वी कसा होतो? मी तव अनाथ होतो, अपराधी होतो, कर्महीन होतो, माझी बुद्धी मतिमंद होती. पण आजच्या स्थितीला मी आकाशापर्यंत पोहोचलेला आहे. तुका आकाश एवढा तुका झालासे कळत. मी पूर्वी मतिमंद होतो, पण आज मी आकाशापर्यंत कळसापर्यंत पोहोचले. पण मी कळसापर्यंत पोहोचावं याच्यासाठी कारण मीमांसा काय? तुकोबारेंनी शोधलं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला संतांची संगती झाली, आपल्या जीवनामध्ये आपल्याला संतांनी मार्गदर्शन केलं, संतांनी आपला अंगीकार केला, म्हणून आज आपण कळसापर्यंत पोहोचलेलं आहे. मग तुकोबारेंच्या लक्षात आलं, कळसापर्यंत आपण ज्या अर्थी पोहोचलो त्या अर्थी आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही कमवायचं शिल्लक राहिलं नाही. मंदिर पूर्ण बांधून झालं असं कधी संबोधलं जातं?
त्यावेळेस कळस बसतो त्यावेळेस. एकदा कळस बसवला की संपूर्ण मंदिराचं काम झालं. तुकोबारे म्हणतात ज्या अर्थी मी कळसापर्यंत पोहोचलो त्यार्थी माझ्या जीवनामध्ये आता काही कमवायचं राहिलं नाही. मग आता पुढील जीवन ज्या संतांनी माझ्यावर उपकार केलेले आहेत त्यांच्या सेवेमध्ये घालू आपण. म्हणून त्या संतांवर विश्वास ठेवू, त्यांचा दास होऊ असा जगद्गुरु तुकोबारेंनी विचार केला. संतांची हे पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आता मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार, त्यांचा दास होणार. काहो जगद्गुरु तुकोबारे, तुम्ही म्हणताय संतांवर तुम्ही विश्वास ठेवणार, त्यांचा दास होणार, बरोबर आहे. पण दास पर्यंत कुठपर्यंत हो? जोपर्यंत सेवा आहे, काम आहे, तोपर्यंत दास मालकाजवळ. एकदा का सेवा झाली, काम झालं की दास त्याच्या तो घरी जातो. म्हणजे तुम्ही फक्त संतांचे दास झालात, अजून तुम्ही संतांचे नाही झालात. म्हणजे तुकोबारेंना महाराज खरंच कुठेतरी कमतरता वाटली. आपण फक्त संतांचे दास झालो, अजून संतांचे नाही झालो. मग तुकोबारे म्हणतात ठीक आहे, मी संतांचा दास झालो असं तुम्हाला वाटतं ना, आता मी संतांचा होतो. म्हटले काय करणार, हरिजना प्राण विकली हे काया. तुकोबारे म्हणतात की हरिजनांना संत मंडळींना माझी काया नाम शरीर आता मी विकून टाकलं. ज्या अर्थी माझं शरीर काया मी संतांना विकून टाकली, त्या अर्थी आता मी संतांचा झालो. मी कायम आता संतांच्या जवळ राहणार. तुकोबारे आहे, तुम्हाला वाटते तुम्ही संतांच्या जवळ राहावं, पण त्या संतांना वाटते का तुम्ही त्यांच्या जवळ राहू? काही लोकांना वाटतं आपण महाराजाच्या जवळ असलो पाहिजे, महाराजाच्या जवळ असलं पाहिजे, पण महाराजाला वाटते हे बिलिंदर आपल्या जवळ कशाला. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला वाटतं तुम्ही संतांच्या जवळ असले पाहिजे, पण संतांना वाटतंय का तुम्ही त्यांच्या जवळ असले पाहिजे? म्हणजे संतांना जर वाटलं तुम्ही त्यांच्या जवळ नकोत आणि त्यांनी जर तुम्हाला हाकलून लावलं तर काय करा? तुकोबारे म्हणजे हाकलून लावलं तरी सुद्धा मी पुन्हा तिथे येईन. अहो जर पुन्हा हाकलून लावलं तर पुन्हा म्हटले तिथे येईन. तुम्ही हाकलून लावल्यानंतर ऐकतच नाहीत, ऐकतच नाहीत. जसा एखादा कुत्रा सारखा सारखा जवळ येतोय, त्याला हाकलून लावतो पण तो ऐकत नाही. चार पाच वेळा त्याला हाकलून लावल्यानंतर तो ऐकला नाही तर शेवटी आपण काय करतो? लाथ घालतो महाराज त्याला. तसं तुकोबारे संतांनी तुम्हाला सारखं हाकलून लावलं, पुन्हा तुम्ही तिथं आलात आणि तुम्ही ऐकत नाही, म्हणून संतांनी जर तुमच्या लाथ घातली तर काय कराल? तुकोबारेची भाषा ऐका बरं. तुकोबारे आता म्हणतात, तुकोबारे म्हणतात संतांनी लाथ जरी घातली तरी ती अंगावर घ्यायची तयारी आहे. तुका म्हणे लाता घेई नांगी. तुकोबारे म्हणतात संतांनी लाथ जरी घातली तरी ती अंगावर घ्यायची माझी तयारी आहे. काहो जगद्गुरु तुकोबारे, संतांनी लाथ घातली तरी अंगावर घ्यायची एवढी तयारी आहे तुमची का? म्हणून तुकोबारे सांगतात शक्यतो संत मंडळी कोणाच्या लाथ घालतच नाही. आणि आतापर्यंत संतांनी जी लाथ मारली ती फक्त एका देवाच्या मारली. भृगऋषींनी देवाच्या लाथ मारली, संत कोणाच्या लाथ घालतच नाहीत. आणि आतापर्यंत लाथ घातली ती फक्त देवाच्या घातली. मग आता जर संत मला लाथ घालत असतील तर एवढं काय त्याच्यात? पहिलीला संतांनी देवाला मारली आणि दुसरी माझा नंबर लागेल. विठ्ठला विठ्ठला तुकोबारे संतांवर विश्वास ठेवणार, त्यांचा दास होणार. तुम्ही सांगताय त्यांना तुमचं शरीर विकून टाकणार, त्यांनी हाकलून लावलं तरी तुम्ही त्यांच्या जवळ येणार, त्यांनी लाल घातली तरी ती अंगावर घ्यायची तुमची तयारी आहे. पण हे कुठपर्यंत? या मृत्यूलोक आहे ना, एक ना एक दिवस प्रत्येकाला या ठिकाणावर जायचंय. तुम्हालाही एक ना एक दिवस हे मृत्यूलोक सोडून जायचे. पण त्याच्यानंतर तुम्ही काय कराल? तुकोबारेंची भाषा आहे का? तुकोबारे म्हणतात मी देवाकडे एकच मागणं करेन. अहो देवा एक काम करा, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मा. तुकोबारे म्हणतात त्या हरिदासांच्या घरामध्ये मला जन्माला घाला. ठीक आहे, तुम्हाला हरिदासांच्या घरामध्ये जन्माला देव घालतील, पण नेमका तुम्हाला जन्म कशाचा पाहिजे? तुकोबारे म्हणतात जन्म मना येईल तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई ते मी साखडे घालित नाही. तुकोबारे म्हणतात कोणताही जन्म, कोणताही जन्म म्हणजे मानवाचा जन्म चालेल का? तुकोबारे म्हणते वा 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 वा, म्हणजे मानवाचा जन्म मिळाला तर याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय? लगेच दुसरा म्हटलं नाही रे मानवाचा नाही, तुम्हाला कुत्र्याचा जन्म मिळेल. कुत्र्याचा जन्म तरी चालेल म्हटले. व्हावे त्याचे द्वारी श्वान यापे. संतांच्या द्वारामध्ये कुत्रा जरी व्हायचं म्हटलं तरी सुद्धा तयारी आहे.
संत द्वारी कुत्रा झालो प्रेम रसाशी सोकलो भुंकत भुंकत द्वार आलो ज्ञान थारोळ्या वैसलो. तुकोबा रे म्हणतात संतांच्या दारामध्ये कुत्रा जरी व्हायचं म्हटलं तरी सुद्धा तयार आहे. तुकोबा रे तुम्हाला मानवाचा जन्म नाही मिळणार, तुम्हाला कुत्र्याचा जन्म नाही मिळणार, मग तुम्हाला एका किड्याचा जन्म मिळेल. म्हणजे किड्याचा किड्याचा चालेल म्हटले किड्याचा जन्म सुद्धा, पण किड्याचा जन्म मिळत असताना कुठं मिळावा? तुकोबा रे म्हणतात वैष्णवांचे नाही वैष्णवांचे नानी होईन किडा. वैष्णवांच्या नानी घरामध्ये मला किड्याचा जन्म मिळावा. आता नानी घर म्हणजे काय माहिती मिळणार म्हणतात काय? शुद्ध मराठीत त्याला बाथरूम म्हणतात. नानी घर स्नान घराला नानी घर म्हणतात. आणि तुकोबरे म्हणतात संतांच्या नानी घरामध्ये मला जन्म मिळावा. का हो तुकोबरे एवढ्या खालच्या दर्जाला तुम्ही जाताय की संतांच्या नानी घरामध्ये तुम्हाला जन्म मिळावा का? तुकोबा रे म्हणतात जे रोज आंघोळ करतात तेच वैष्णव असतात. विठ्ठल वैष्णव संत मंडळी स्नान करायला नानी घरामध्ये येते आणि नानी घरामध्ये आल्यानंतर ते ज्यावेळेस अंगावर पाणी घेतील त्यावेळेस ते तसं पाणी घेणार नाही. मग विष्णू सहस्त्रनाम म्हणते यस्य स्मरणामात्रेण जन्म संसार वंदनात विमुक्षते नमस्तस्मे विष्णवे प्रभ विष्णवे. गीतेचा 15वा अध्याय म्हणते ऊर्ध्व मूलमध शाक अश्वत्थम प्रावरव्यम छंदांस्य पर्णानी यस्तं वेदस वेदवे. ज्ञानेश्वरीचे एखादा अध्याय म्हणतील, हरिपद म्हणतील, एखादा मंत्र म्हणतील आणि ते मंत्र माझ्या कानावर येईल म्हणून वैष्णवांचे नानी होईन किडा. किंवा नंबर 2 का वैष्णवांच्या नानी घरामध्ये मला जन्म मिळावा? तर वैष्णव संत मंडळी ज्यावेळेस स्नान करतील ज्या पाण्यामध्ये स्नान करतील ते आता पाणी राहणार नाही, ते तीर्थ होईल आणि त्या तीर्थामध्ये मला दररोज स्नान करावं भेटेल म्हणून वैष्णवांचे नानी होईन किडा. आणि वरती असं म्हणतात सेवीन उच्चिष्ट लोळेन अंगणी. त्या वैष्णवांच्या उष्ट मला खायला मिळेल, त्यांच्या अंगणामध्ये मला लोळायला मिळेल म्हणून किड्याचा जन्म मिळावा. का हो सेवीन उच्चिष्ट संतांच्या उष्ट नेमकं म्हणजे काय? आमचे गुरुवर्य सांगत असतात संतांच्या उष्ट म्हणजे ज्ञानोबऱ्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी सांगितलेली ज्ञानेश्वरी ही आपल्यासाठी ज्ञानोबऱ्यांचं उष्ट आहे. तुकोबऱ्यांनी सांगितलेला गाथा हा आपल्यासाठी उष्ट आहे महाराज. तुकोबऱ्यांचा ते आपल्याला मिळेल महाराज. खरं सांगू आपण ज्ञानोबरे तुकोबऱ्यांच्या नंतर जन्माला आलो फार महत्वाचं आहे महाराज. आपण त्यांच्या जर समकालीन जन्माला आलो असतो ना तर आपण त्यांच्या विरोधात फॉर्म भरला असतो, परंतु त्यांच्या पश्चात जन्माला आलो हे फार महत्वाचं झालं. आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली, आपल्याला गाथा मिळाला, हाच तुकोबऱ्यांचा ज्ञानोबऱ्यांचा आपल्यासाठी गोष्ट आहे. सेवीन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवांचे नाही होईन किडा. का हो तुकोबरे तुम्हाला मानवाचा जन्म नाही मिळाला तरी चालेल, तुम्हाला कुत्र्याचा जन्म नाही मिळाला तरी चालेल, तुम्हाला किड्याचा जन्म मिळाला तरी चालेल, तोही वैष्णवांच्या नानी घरामध्ये. एवढे तुम्ही खालच्या दर्जाला जाताय असं संतांच्या तुमच्यावर काय उपकार आहेत म्हणजे? तुकोबरे म्हणते अरे बाबांना तुम्हाला काय सांगू, म्हटले काय माझ्यावर संतांचे उपकार आहे? म्हटले काहीतरी सांगा ना, जर सांगितलंच नाही तर आम्हाला कसं कळेल? तुकोबरे म्हणते अरे बाबांना काय सांगू, अहो काय सांगू काय सांगू काय करताय, काहीतरी सांगा ना. तुकोबरे म्हणतात मी तुम्हाला सांगायला येतो,
समोर आलो की मला लागते झोप म्हटले. तुकोबा रे म्हणतात बरं का, मी सांगायला येतो तुम्हाला आणि मला लागते झोप. आणि मला का झोप लागली की ती संत मंडळी मला जागवतात. हे तुकोबा रे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचे उत्तर सांगतात. गायकाला म्हटलं ना तुम्ही चाल फार गोड बोलता हो, ही चाल तुम्ही फार गोड गायली,
एवढी चाल रेकॉर्डिंग करून द्याव पण देत नाही ते, कारण लोक फार चालीचे असतात इथले सोडून. आपलं ज्ञान कोणाला देत नाहीत, पण संत मंडळी सांगतात जग बोधे निभवावे, शहाणे करून सोडावे सगळं जणा. संत मंडळी बद्धांना जागवतात, संत मंडळी मुक्तांना जागवतात. नंबर 3, संत मंडळी साधक नाम जिज्ञासूंना जागवतात. उठा साधू संत, साधा आपले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. साधक नाम जिज्ञासूंना संत जागवतात. तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल, साधक नाम जिज्ञासूंना संत मंडळी जागवतात बरोबर आहे, पण तुम्ही प्रमाण देताना असं दिलं, उठा उठा साधू संत, साधा आपले हित, गेला गेला हा नरदेह आणि मग कैसा भगवंत. साधक नाम जिज्ञासूच मुद्दा घेताय आणि प्रमाण काय देतात, उठा उठा साधू संत. शंका आहे की नाही महाराज? मोठी शंका आहे. मग महाराज या शंकेचं समाधान असं आहे, हे प्रमाण साधक नाम जिज्ञासूंसाठीच आहे. कसं ऐका, उठा उठा साधू संत. साधू संतांना उठा उठा असं म्हणायची गरज आहे का? नाही. उठा उठा साधू संत, साधा आपले हित. आता आपले हित साधा संत मंडळीला सांगायची गरज आहे, कारण शोधोनी आले संत हिता हित जगाचे, जगात हित शोधून ते हित आले, म्हणजे संत मंडळींसाठी नाही. गेला गेला हा नरदेह, त्यांच्यासाठी गेला गेला हा नरदेह कसं म्हणता येईल? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे ते स्वतः सांगतात, मग त्यांना हे प्रमाण लागणार नाही. मग कैसा भगवंत, आता मग कैसा भगवंत हेही त्यांच्यासाठी लागत नाही का? आणि गेला रूपा बळे करुणी खरे हरिदासी, प्रयत्नपूर्वक त्या संत मंडळींनी देवाला रूपाला आणलं, मग त्या संत मंडळींसाठी हे प्रमाण नाही. उठा उठा साधू संत, साधा आपले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. साधक नाम जिज्ञासूंना संत मंडळींनी जागवलं. नंबर 4, संतांनी संतांना जागवलं महाराज. कुठे ऐका, ज्ञानोबर आहे मधुकरी मागायला जायचे. एक दिवस असा प्रसंग झाला, ज्ञानोबर आहे मधुकरी मागायला गेले. 4-5 घरी मधुकरी मिळाली, पोटापुरती मधुकरी मिळाल्यानंतर ज्ञानोबर पुन्हा आपल्याकडे यायला निघाले. पण येत असताना रस्त्यामध्ये कर्मठ असणारा विसोबा खेतर भेटला, आणि विसोबा खेतर भेटल्यानंतर अडवलं, का रे कुठे निघाला? संन्याशाच्या कार्यक्रम सकाळी सकाळी गाव पाठवायला आलं. नको ते बोलले महाराज, काका पोटासाठी मधुकरी मधुकरी मागायला आलेली. अरे हेच आमचंच गाव तुम्हाला सारखं भेटतं का? मधुकरी मागेल. नको 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 ते बोलले, घोड्यावरून खाली उतरले. खाली उतरले तर ज्ञानोबर यांच्या हातातील मधुकरी घेतली, जमिनीवर फेकून दिली, आणि जमिनीवर फेकून दिल्यानंतर महाराज ज्ञानोबरांना काय 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 बोलायला लागले. मला असं म्हणायचंय, एखाद्याचं तुम्हाला चांगलं करता येत नाही ना करू नका, पण एखाद्याचं वाईट करण्याचाही अधिकार आपल्याला नाही. एखाद्याच्या रस्त्यामध्ये फुलं टाकता येत नाही ना टाकू नका, पण एखाद्याच्या रस्त्यामध्ये काटे टाकण्याचाही आपल्याला अधिकार नाही. तुम्हाला मधुकरी द्यायची नाही तुम्ही देऊ नका, पण ज्यांनी दिलेली आहे जी मिळाली आहे तिथं सुखाने खाऊ द्या. काकांनी ती मधुकरी घेतली, जमिनीवर फेकून दिली, यात त्यांचं समाधान झालं नाही, त्याच्यामध्ये माती टाकली, शेण टाकलं, एवढ्याच समाधान झालं नाही, पायाने मधुकरी महाराज तुडवली. ज्ञानोबांना राग आला महाराज, अरे आपण या विश्वाच्यासाठी या जगामध्ये आलो आणि विश्वातील लोक आपल्याला खाऊ देत नाही. राग आला महाराज, रागाने ज्ञानोबर आले, ताटीमध्ये गेले, ताटीचा दरवाजा बंद केला, आणि बंद केल्यानंतर मुक्ताबाईंना समजलं दादा रागी भरले. आता दादा काही बाहेर निघणार नाहीत. मुक्ताबाई समजवते, दादा ए दादा अरे बाहेर निघ. ज्ञानोबर बाहेर निघायला तयार नाही. शेवटी मुक्ताबाईने ताटीचे अभंग गायला सुरुवात केली, आणि मुक्ताबाई म्हणते, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वराग झाले वन्नी संत निभवावे. महाराज मुक्ताबाईने ज्ञानोबरांना जागवलं, हे एवढं ऐकलं आणि ज्ञानोबरे पूर्ण कुटीतून बाहेर आले. संतांनी संतांना जागवलं, तसं मुक्ताबाईने तिघांना जागवलं, ज्ञानदेव चांगदेव आणि नामदेव. विठ्ठल विठ्ठल संतांनी बद्धांना जागवलं, संतांनी मुक्तांना जागवलं, संतांनी साधक नाम जिज्ञासूंना जागवलं, संतांनी संतांना जागवलं, आणि नंबर 5 संतांनी देवाला जागवलं. कुठे जागवलं? दोन प्रकारात देवाला संतांनी जागवलं. नंबर 1 काकड्यामध्ये जागवलं, आणि नंबर 2 व्यवहारिक दृष्टीने आध्यात्मिक दृष्टीने देवाला संतांनी जागवलं. काकड्यामध्ये जागवत असताना संत मंडळी सांगतात, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरळी निद्रेची वेळा, तरी सुद्धा देव काही उठत नाही. पण संत मंडळींनी देवाला सांगितलं, देवा ओ देवा पहा पहा म्हणले,
तिथपासून इथपर्यंत भाविकांची हात जोडून रांग लागले. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची मांडी उभे जोडून हात टाकणं होतो ना, इथं होतो ना. मग आता पुढचं प्रमाण द्यायचं बरं का. महाराज सांगतात, देवा पहा 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 तिथपासून इथपर्यंत भाविकांची दर्शना रांग लागलेले. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची माझी उभे जोडून हात तरी सुद्धा देव काही उठत नाही. मग संत मंडळी आई साहेबांची मध्यस्थी केली आणि आई साहेबांनी सांगितलं, आई साहेब आता तुम्हाला तरी आमची दया येऊ द्या. राई रखुमा बाई तुम्हाला सगळ्यांचा सांभाळ वारकरी संप्रदाय करतो.
म्हणून संतांनी देवाला या ठिकाणी सुद्धा जागवलं. संतांनी पाच जणांना जागवलं. कोणाला? कोणाला? बद्धांना, मुक्तांना, साधक नाम जिज्ञासूंना, संतांना आणि देवाला. म्हणून तो बाबा म्हणतात मज निरंतर जागवते. का हो? निरंतर तुम्हाला ते जागवते बरोबर आहे, पण तुमच्यावर काय उपकार केले? तुकोबारे म्हणजे आता काय सांगू? हा काय शब्द आहे ना, हा काय शब्द आतापर्यंत आपल्याला एकच अर्थी माहित आहे. कोणता? ज्या ज्या वेळेस प्रश्नार्थिक असेल त्यावेळेस काय शब्द वापरला जातो. उत्तराची अपेक्षा असली की प्रश्नार्थक म्हणून हा काय शब्द वापरला जातो. का हो? गावामध्ये टाळांचा आवाज येतोय, काय आहे गावामध्ये? हा काय शब्द प्रश्नार्थिक आहे. मग हा काय शब्द जगद्गुरु तुकोबारेंनी जो आज वापरला तो कोणत्या अर्थी वापरला? तर काय शब्दाचे अनेक अर्थ होतात. मला माहिती असलेले काय शब्दाचे 11 अर्थ आहेत. नंबर 1, कधी कधी हा काय शब्द खेदवाचक वापरला जातो, कधी कधी हा काय शब्द उपेक्षावाचक वापरला जातो, कधी कधी हा काय शब्द आनंदवाचक वापरला जातो, कधी कधी हा काय शब्द आश्चर्यवाचक वापरला जातो, कधी कधी हा काय शब्द भीतीवाचक वापरला जातो, कधी कधी हा काय शब्द तळमळवाचक वापरला जातो, कधी कधी हा काय शब्द स्तुतीवाचक वापरला जातो, कधी कधी हा काय शब्द निंदेवाचक वापरला जातो. किती झाले? किती झाले? तुम्ही ऐकलं नाही का? किती? नक्की माझे बरोबर आहेत का? तुम्ही किती बोलले? 8 झाले. बरोबर आहे. टिपला तसंच बसवलेले विठ्ठल विठ्ठल. कधी कधी हा काय शब्द स्वसिद्धांत वाचक वापरला जातो आणि कधी कधी हा काय शब्द अनिर्वाच्य वाचक भाव म्हणून वापरला जातो. हे 10 आणि प्रश्नार्थी एक काय शब्द 11 अर्थी हा काय शब्द वापरला जातो. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारेने हा काय शब्द कोणत्या अर्थी वापरला? अनिर्वाच्य वाचक भाव म्हणून वापरला. अहो, अनिर्वाच्य वाचक भाव म्हणजे नेमकं काय? आपल्या वाणीद्वारे एखाद्याचं वर्णन ज्या वेळेस करता येत नाही त्यावेळेस अनिर्वाच्य वाचक भाव वापरला जातो. काय वाणू आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे अनिर्वाच्य वाचक भाव. तसं तुकोबारे आजच्या अभंगामध्ये सांगतात संतांनी माझ्यावर काय उपकार केले, अनिर्वाच्य वाचक भाव सांगतात. काय सांगू आता संतांचे उपकार? आता संतांचे तुम्हाला मी काय उपकार सांगू? ते काय करतात? मला निरंतर जागवतात. का हो? जर संतांचे तुमच्यावर उपकार आहेत तर एखाद्याचे आपल्यावर उपकार आहेत, त्या उपकारातून आपण उत्तीर्ण झालो पाहिजे ना. मग संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही संतांना काही दिलं की नाही? तुकोबारे म्हणतात मी कायम चिंतेत आहे म्हणजे त्या संतांना नेमकं काय देऊ, काय देऊ मला काही कळेना. अहो म्हणते जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत, काहीतरी द्या ना म्हणते संतांना. तुकोबारे म्हणतात ज्या वस्तूला हात लावेन, जी वस्तू देवाच्या संतांच्या जवळ घेऊन जाईन त्या वस्तूमध्ये मला काहीतरी कमतरता वाटते, पुन्हा मी मागे येतो. जी वस्तू हात लावेन तिच्यामध्ये काहीतरी कमतरता वाटते, काय द्यावं मला सारखा प्रश्न आहे, त्यांच्या उपकारात उत्तीर्ण कशाने होऊ मला काही कळेना. मग तुकोबारेंकडे एक साधक गेला आणि तुकोबारेंना सांगितलं तुकोबारे वस्तूमध्ये उत्तीर्ण होता येत नाही ना, मग एक काम करा ना म्हणजे तुमचा हा जो जीव आहे ना, जीव हा संतांच्या पायाजवळ ठेवा ना. तुकोबारे म्हटले तू सांगावं इतका तरी मी आज्ञान नाही म्हटले, संतांच्या पायावर मी माझा जीव ठेवावा हेही मी करून पाहिलं, पण हे करून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा मला थोडं पण वाटलं सेवेला घेतलेले अभंगाच्या दुसऱ्या चरणाचे उत्तरार्ध. Oh, 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 oh
समोरच्याकडनं जी मदत मागितली त्या मदतीचं त्याने रूपांतर उपकारामध्ये केलं असेल आणि तेच उपकार जर आपल्याला फेडायचे असतील जशी आपल्याला अडचण भासली तसं समोरच्याला अडचण भासली पाहिजे त्यांनी तीच याचना आपल्याकडे केली पाहिजे त्यावेळेस आपण त्या उपकारातून उत्तीर्ण होतो म्हणून शक्यतो उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही. जगद्गुरु तुकोबारे सांगतात संतांनी माझ्यावर इतके उपकार केलेले की मी त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. काय द्यावे त्यांची व्हावे उतर आहे आणि ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी ठेवला तरी तो मला थोडाच वाटतो. का हो ती संत मंडळी नेमकी आहेत कशी? तुकोबारे म्हणतात ते संत मंडळी सहज बोलतात आणि जगाचं हित करतात. संत सहज बोलले आणि जगाचं हित केलं. आपण सहज बोलतो आणि लोकांची भांडणं लावतो इतका फरक आपल्यात आणि संत मंडळीत. संत मंडळी सहज बोलणं आणि जगाचं हित करतात. आपण सहज बोलतो लोकांची भांडणं लावतो. एखादा माणूस पटकन बोलून जातो आणि बोलल्यानंतर तो पुन्हा एक शब्द वापरतो. अहो मी चुकून बोललो. अरे तू चुकून बोलला पण एका सप्तेचे दोन सप्ते केले ना. चुकून शब्द एवढा महाग आहे महाराज. मी चुकून बोललो एका दिंडीच्या दोन दिंड्या झाल्या. चुकून शब्द फार महाग आहे. आपण सहज बोलतो लोकांची भांडणं लावतो. संत मंडळी सहज बोलता जगाचं हित करतात आणि करोनी सायास शिकवते. संत मंडळी सायास करून तुम्हा आम्हाला शिकवत असतात. मग जी अशी संत मंडळी की काहो तुमचा आमचा सांभाळ करतात का? तुकोबारे म्हणतात ज्याप्रमाणे एखादी गाय ती गाय डोंगरावर चरते परंतु तिचं चित्त कोणाकडे असतं? वत्साकडे असतो. नाना गाय तरी डोंगरी परी चित्त तिचे वत्सा घरी त्या वासराकडे तिचं लक्ष असतं. तसं संत मंडळी तुमचा आमचा सांभाळ करतात. कशा प्रकारे? अभंगाच्या शेवटच्या चरणात.
सांभाळीत ती गाय जशी महाराज वासराचा सांभाळ करते अगदी संत मंडळी तुमचा तसाच सांभाळ करत असतात. जगामध्ये तीन प्रकारचा वर्ग आहे. नंबर एक, काही जण जागवतात पण शिकवत नाहीत, सांभाळी करत नाही. नंबर दोन, काही जण जागवतात शिकवतात पण सांभाळ करत नाहीत. आणि नंबर तीन, काही जण जागवतात शिकवतात आणि सांभाळी करतात. नंबर एक, एक वर्ग असा आहे तो जागवतो पण शिकवतही नाही आणि सांभाळतही नाही. कोण? ढेकूण. माहिती तुम्हाला ढेकूण? तो फक्त माणसांना झोपेतून जागवतो महाराज, शिकवतही नाही आणि सांभाळी करत नाही. दुसरा वर्ग असा आहे तो जागवतो शिकवतो पण सांभाळ करत नाही. कोण? शाळेतील शिक्षक. जागवतात विद्यार्थ्यांना, शिकवतात पण त्यांचा सांभाळ करत नाही. आणि नंबर तीन, काही जण जागवतात शिकवतात आणि सांभाळी करतात. कोण कोण? गाय. आतापर्यंत गायीने तुमचा आमचा सांभाळ केला, आपल्याला शिकवलं सुद्धा आणि आपल्याला जागवलंय सुद्धा. संत मंडळी तेच करतात. आतापर्यंत तुम्हाला संत मंडळीने जागवलं, शिकवलं आणि तुमचा आमचा सांभाळी केला. म्हणून अशा संतांच्या विषयी जगद्गुरु तुकोबार आजच्या अभंगामध्ये कृतज्ञता व्यक्त करतात. तुका म्हणे मज तुका म्हणे वत्स रेणू वेचे चित्ती आणि तैसे मज येतील सांभाळीत. एकदा मोठ्या प्रमाणे भगवान.